आज शिक्षक दिनानिमित्त तमाम शिक्षक बंधु भगिनींना हार्दिक शुभेच्छा मंगल कामना। सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आज सप्तरंगी साहित्य मंडळाचे महासचिव श्री पांडुरंग कोकुळा सर यांना जिल्हा परिषद नांदेडचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी यथोचित त्यांचा सन्मान करीत आहोत। सर्वांना लाख लाख शुभेच्छा, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिष्ट वंदन करून या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष माननीय अनुरत्नेश वाघमारे सर, त्याचबरोबर कार्याध्यक्ष धृतराज सर आणि मी या ठिकाणी उपस्थित आहोत। सरांनी शैक्षणिक क्षेत्रातलं संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी खर्च घातलेले, अनेक प्रयत्न त्यांनी केलेले आहेत आणि ही गुणवत्ता वाढ जेव्हा फळाला आली त्यावेळेस या सगळ्या त्यांच्या उपक्रमाची नोंद या जिल्हा परिषदेने घेतलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेने या सर्वच शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता वाढ आणि या सगळ्याच बाबतीमध्ये ज्या काही नोंदी घेतलेल्या होत्या त्यामध्ये सरांचं कार्य अत्यंत ठळकपणे उठून आलेलं आहे आणि म्हणून यावर्षी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी पुढील जे काही त्यांचं शैक्षणिक आयुष्य आहे, जे शैक्षणिक कार्य आहे, त्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं अशाच चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढे मार्गोत्क्रमण करत राहावं अशी त्यांची अपेक्षा व्यक्त करतो। मी धृतराज सरांना आपण शुभेच्छा संदेश देण्यासाठी या ठिकाणी पाठवतो। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले असे महात्मा फुले सर म्हणतात। की विद्या किती महत्वाची आहे किंवा शिक्षण किती महत्वाचं आहे हे आपल्याला महात्मा फुले त्या काळामध्ये विशद करून दिलेलं आहे आणि अशा पवित्र कार्यामध्ये कोकुळार सर काम करतात, त्यांचे बद्दलची तळमळ त्या भाता या शॉर्ट फिल्म मधून आपल्याला दिसून येते। की विद्यार्थी हा तळागळातला असला तरी तो शाळेपर्यंत आला पाहिजे, तो शाळेत टिकला पाहिजे, तो गुणवत्ताधारक झाला पाहिजे आणि खेड्यातल्या शाळेतून मुलं चांगल्या प्रकारचे निपजले पाहिजे की जेणेकरून जिल्हा लेवलवर त्यांनी आपलं जे स्पर्धात्मक हे आहे, या ठिकाणी स्पर्धेचं सगळं हे चाललं युग आहे, त्या स्पर्धेच्या युगामध्ये तो टिकला पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक हा विकास झाला पाहिजे आणि खेड्यातली हे मुलं आम्ही कमी नाहीत, आम्हालाही शहरातल्याच्या मुलांच्या बरोबरीनं आम्ही गुणवत्ता सिद्ध करू शकतो असं कार्य अनमोल असं त्यांचं कार्य त्या ठिकाणी हिमायतनगरमध्ये आहे आणि हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं यांना जिल्हास्तरीय गुरुगौरवसाठी पाचारण केलं आणि तो गुरुगौरवचं यादी डिक्लेअर झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं, त्याबद्दल आम्ही सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी आहोत। सरांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात आणि जे राहिलेलं कार्य आहे त्यांचं अजून ते चांगल्या प्रकारे घडो, त्यांना आरोग्यदायी चांगलं आरोग्य लाभो हीच या ठिकाणी आम्ही प्रार्थना करू आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आदरणीय आदर्श शिक्षक माननीय पांडुरंग कोकुळवार सर यांचा जिल्हा परिषदेच्या वतीनं गुरुगौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा जो सन्मान होत आहे तोच सन्मान, तेच औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं त्यांचा आज सत्कार करत आहोत। त्यांचं कार्य फार मोठं आहे, ते सप्तरंगी साहित्य मंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून काम करतात, पद्मांकुर सेवाभावी संस्थेमध्ये सुद्धा ते सचिव म्हणून काम करतात, तसेच आकाश युट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर आपले विचार पेरतात आणि स्वतःचेच विचार न मांडता ते महाराष्ट्रातल्या सर्वच साहित्यिकांना संधी देऊन सर्वच साहित्यिकांना पुढे कसं आणता येईल, त्यांची उन्नती कशी करता येईल हे ते सातत्यानं ह्याच्यावरती विचार करतात आणि नवे नवे उपक्रम राबवतात आणि अशाच नव्या नव्या उपक्रमामधून त्यांनी जे गतिशील शिक्षक म्हणून त्यांनी जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याची दखल जिल्हा परिषदेने घेतलेली आहे। त्यांचे जे उपक्रम आहेत
त्यांची जी शिकवण्याची हातोटी आहे, त्यांची जी कला आहे ती कला सर्वांनाच जमत नाही। आणि ज्या काही वर्षभरामधून जे काही 5-7 लोकांची निवड होते त्या निवडीमध्ये सरांचं एक नाव आहे आणि त्यांची निवड झालेली आहे। म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीनं तसा त्यांना गुरुगौरव पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्यांचंच एक उत्तरदायित्व म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी अक्षरशः साहित्य मंडळाच्या वतीनं त्यांचा छोटासा सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि त्या सत्कारचा स्वीकार त्यांनी केला। धन्यवाद। त्यांचे कार्य असेच पुढे पुढे जात राहो, त्यांना अनेक पुरस्कार मिळो, त्यांना आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा आणि देशाची सेवा घडत जाऊ। अनेक पिढ्या ते चांगल्या पद्धतीने घडवलेली आहे आणि घडवतील अशी अपेक्षा करून थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। अच्छा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अमरकुल सर, प्रदेश अध्यक्ष सप्तरंगी साहित्य मंडळ नांदेड, यानंतर आदरणीय कैलास गुजरात सर, कार्याध्यक्ष सप्तरंगी साहित्य मंडळ नांदेड आणि कोषाध्यक्ष माननीय गंगाधरजी ढवळे सर आज उपस्थित झाले। आणि आज हा योगायोग आहे शिक्षक दिनाचा, शिक्षक दिनाच्या निमित्ताने एका शिक्षकांचा गौरव शिक्षक केला जातो। जिल्हा परिषदेने दखल घेतली, माझी निवड केली ही आनंदाची बाब। गेल्या सतत 2 दिवसापासून सतत शुभेच्छांचं वर्ष होतो, खूप आनंद वाटतो, आनंदाची वाटतो। आपण केलेल्या कार्याची ही पावती प्रशासनाने दखल घेऊन घेतली आणि ह्या कार्यामध्ये माझ्यामध्ये जो वाटा आहे, माझ्या शाळेचे विद्यार्थी, माझ्या शाळेचे पालक आहे आणि माझे सहकारी बांधव आहे आणि या सहकारी बांधवांच्या समन्वयात मी जे काही करू शकतो। गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये शैक्षणिक बाबतीत म्हणलं तर माझे विद्यार्थी हे PSI झालेले आहेत आणि मित्र तुम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं की जो PSI निवड झाल्यावर घरी पेराचा डबबॉक्स घेऊन येतोय आणि पेढे भरून दर्शन घेतोय, हा एक आगळा वेगळा आनंद माझ्या जीवनामध्ये आला। ज्या गावामध्ये 4th पर्यंतची शाळाच नसताना माझी निवड झाली आणि त्या शाळेवर मी माझी निवडणूक झाल्याच्या नंतर एका खाटेवर बिना सतरंजीच्या बिना अंतरणाच्या खाटेवर बसून आणि समोर वाळूवर समाज मंदिरामध्ये शाळा आणि त्या समाज मंदिरामध्ये एक खाटेच्या बाजूला एक तांबे आणि एक ग्लास आणि एक छोटीशी बॅग मध्ये 2 हजऱ्या अशी शाळा, नव्यानं सुरू झालेली शाळा आणि त्या शाळेमध्ये काम करण्याचा मला आला आणि मग नंतर मेहनत घेतली, गावाल्यांना गावकऱ्यांना विश्वासात घेतलं, मुलांना समजून सांगितलं आणि गावाला इमारत उभी राहिली, इमारत मंजूर झाली। इमारत मंजूर होण्यासाठी जी जागा लागते ती जागा गावकऱ्यांना विनंती केली, गावकऱ्यांनी जागा दिली। 10 गुंठे जमीन ही शाळेच्या नावावर करून दिली आणि आम्ही ती स्वीकारली, भव्य अशी इमारत उभी राहिली। मित्र सांगायला आनंद वाटतो, त्या क्षणी 1995 साली मी 300 झाडं लावली होती आणि 300 झाडं लावण्यासाठी आम्ही बैलगाड्या लावून ती झाडं आणली होती, 3 बैलगाड्यांमध्ये 300 झाडं आणि गावातील लोकांनी ते सहकार्य केलं आणि आजही त्या 300 झाडांपैकी 100 झाडं इथे एकदानाच्या बाजूला कांचननगर आहे साक्ष आहे, मोठी वृक्ष झाली। जशी ती वृक्ष वाढली त्याच पद्धतीमध्ये माझे विद्यार्थी सुद्धा घडले आणि त्यांनी जेव्हा नोकरीला लागले तेव्हा घरी पेढ्याचा बॉक्स ठेवून आले, आशीर्वाद देतात आणि प्रेमानं बोलतात, अजून संपर्क ठेवतात। हे काहीतरी करावं लागतं, काहीतरी केल्यावर काहीतरी उगवते, पेराल तेच उगवे, नाही पेराल तर नाही उगवणार नाही, पण पेरावं लागेल आणि पेरण्याचं काम मी
काही काम विषय माझ्या वेळेतला वेळ काढून नोकरी म्हणून मी साकार केलेला आहे आणि त्या काळी शिक्षकांनी माळरानावर नंदनवन फुलले अशा पेपरला मोठमोठ्या बातम्या झाल्या याचे प्रतीक मला हे आनंद आज वाटतो. 2005 साली तालुका गौरव पुरस्कार मिळाला आणि आज तब्बल 15 वर्षाच्या नंतर जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला. मित्र हा कमी नाही आणि मागितल्यानं मिळत नसतंय न मागता आपला जो गौरव होतो याच्यामध्ये खरी किंमत आहे. खरा आनंद आणि तो आनंद गेल्या 2 दिवसापासून मी उपभोगतोय. किती आनंद आहे. सामाजिक काम करत असताना वेगवेगळ्या समाजामध्ये संघटन करून वेगवेगळे मोठमोठे कार्यक्रम माझ्या हातून घडले म्हणून सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्याचं काम मी केलेलं आहे. वधूवर पश्चिम असो युवा असो की वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असो त्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सोबतीने एकमेकांच्या सहकार्याने 2 पुस्तकं प्रकाशित झाली. 1 DVD प्रकाशित झाली आणि संबंध महाराष्ट्रच नव्हे नांदेड जिल्हाच नव्हे तर संबंध जगामध्ये एक असं प्रतिष्ठान मिळवून दिलं की ते प्रतिष्ठान म्हणजे आपलं सप्तरंगी साहित्य मंडळ नांदेड. या साहित्य मंडळाच्या धुरात काही कामांशी आपण सगळे साधन आपण सांभाळत आहोत. प्रदेशाध्यक्ष आहेत, उत्कृष्ट काम करतायत आणि चांगल्या प्रकारे नावलौकिक आपलं साहित्य मंडळ येणार आहे. तसं दुसरं एक व्यासपीठ नवोदितांना व्यासपीठ मिळावं, आपल्या साहित्याचा प्रसार व्हावा, आपले साहित्य कुठेतरी वाचावं, कुठेतरी गाजावं, कुठेतरी आपल्या साहित्याचा उल्लेख व्हावा यासाठी सर्वांसाठी आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त कविता आणि कविता देण्याचं काम आपण करतो. अनेक कवींच्या कविता जवळजवळ 250 ते 250 कवींच्या कविता 850 ते 900 कविता युट्यूब वरती आहेत आणि हे सगळं लिहिण्याचं बळ कोणामुळे मिळालं तर आपल्या सर्व शिक्षक मित्रांचं, साहित्यिक मित्रांचं आणि सामाजिक मित्रांचं, या सर्वांचं प्रेमामुळं, या सर्वांच्या जिव्हाळ्यामुळं, या सर्वांच्या आपुलकीमुळं आपल्याला हे सगळं आपण करू शकलो. माझ्या आनंदात आपण सहभागी झाला. जास्त वेळ घेत नाही, आपण असंच माझ्यावर नेहमी नेहमी प्रेम करत राहावं अशी मी आपल्याकडून पुनश्च एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी
आपल्या कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागभूषणजी दुर्गम, पद्मापूर सेवा प्रयोग संस्थेचे सदस्य तथा आमचे मार्गदर्शक माननीय श्री संगमवार साहेब सिरसुवार अण्णा आणि आमचे गणेश भुसा, कोरोना योद्धा गणेश भुसा या ठिकाणी जमलेले आहेत। तर मी आमच्या राज्याध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी पोपुलर सरांविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं प्रस्ताव आहे। आज या सत्ता समारोहासाठी छोट्या काही कार्यक्रमासाठी आज आमचे परममित्र भाऊजी पांडुरंग गोकुळवार हे सतत आज जवळपास 20-30 वर्षापासून सतत साहित्य याच्यामध्ये आणि सामाजिक कार्यात आणि शैक्षणिक कार्यात एक कार्य त्यांचा तशाच प्रकारचं आहे। त्याची पावती म्हणून अवघ्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जेव्हा हिमायतनगर मेडिकेला शाळेचा कायापालट करून कुटुंबा शाळेचं कायापालट करून अतिशय सुंदर शाळा करून त्याचं पावती म्हणून या लगेच त्याचं तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर नाव आलं आणि लगेच त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आणि 5 सप्टेंबरला हा पुरस्कार जाहीर झाला। तर खरोखरच त्यांचं कार्य हे त्याच्या मनाप्रमाणे नेहमी त्यांना साहित्य विभाग आणि या सर्व त्याच्यामध्ये आवड होती आणि त्यांचे आकाश प्रकाशनाच्या मार्फत अनेक शैक्षणिक व्हिडिओ, सामाजिक व्हिडिओ, मार्कंडेयचे व्हिडिओ आदि वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी प्रकाशित करतच असतात। तर त्यांनी आमच्या कर्मचारी संघटनेचे फाउंडर मेंबर, राज्य सरचिटणीस या पदावरही होते आणि फाउंडर मेंबर आमचे संगमवार साहेब, सर्वांच्या मदतीनं ही संघटना उभारली। त्यांच्यामध्ये त्यांचा स्नेहाचा वाटा आहे, ते विसरता येणार नाही। तर त्यांना ज्या क्षेत्राची आवड होती त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भराउंच भरारी अवघ्या 2-4 वर्षामध्येच त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलेली आहे। भविष्यामध्ये अजून त्यांनी आकाश प्रकाशन आणि याच्या मार्फत चांगल्या अजून उच्च ह्याच्यावर जावं आणि राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना भविष्यामध्ये मिळावा ही या अपेक्षेसह मी माझे 2 शब्द ज्येष्ठ मार्गदर्शक श्री संगमवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मारले। आदरणीय गोकुळवार सर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री दुर्गम सर, सचिव आमचे गुरुटवार सर आणि कोरोना योद्धा भुसा सर आणि चरपिलवार साहेब आपलं सॉरी सिसुलवार सर या गोकुळवार सरांच्या गुणगौरव पुरस्कारानिमित्त तिथं आले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचा सत्कार केलेला आहे। यांचं पुढलं आयुष्य एकदम भरभराटीचं आणि सुखाचं समाधानाचं जावो आणि पुढील भावी आयुष्यास जीवनास शुभेच्छा, धन्यवाद। यानंतर आमचे कोरोना योद्धा महानगरपालिकेत सध्या सक्रिय काम करणारे आणि कोरोनाला दूर पळवणारे असे आमचे गणेश भुसा यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द म्हणावे। आज आपल्या सर्वांचे आवडते माननीय पांडुरंगजी कोकुळवार सर हे एकंबा तालुका हिमायतनगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत आहेत व त्यांची साहित्य क्षेत्रात ही छान आवड आहे। त्या आवडीमुळेच आणि त्यांचं शैक्षणिक आणि विद्यार्थी प्रिय असल्यामुळे त्यांनी शिक्षक दिनानिमित्त 5 तारखेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार हा जिल्ह्यातर्फे प्राप्त झालेला आहे। हे सगळं पद्मशाली समाजासाठी आपल्याला अभिनंदनाची गोष्ट आहे आणि अशीच त्यांनी उंच भरारी घेऊ आणि मी मार्कंडेय चरणी प्रार्थना करतो की त्यांनी त्यांची निवड राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी व्हावं ही मी चरणी मार्कंडेय चरणी इच्छा करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। यानंतर सत्कारमूर्ती कविवर्य आणि आदर्श शिक्षक
श्री पांडुरंगरावजी भोपकरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मांडावे. महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सन्माननीय नागभूषणजी दुर्गम सर, सचिव संतोषजी गुंडेटवार साहेब आणि कोरोना योद्धा गणेशजी भुसा सर, आमचे पद्मकृषी अभावी संस्थेचे सदस्य सन्माननीय मनोहररावजी संगमवार साहेब आणि आमचे नव्यानेच पद्मकृषी अभावी संस्थेमध्ये सक्रिय झालेले आदरणीय सिरसुलवार साहेब उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मी या प्रसंगी स्वागत करतो. खूप आनंद वाटला की आपण माझ्या या निवडीबद्दल इथे आलात, माझं जे कौतुक केलात त्याबद्दल मी आपलं प्रथमतः धन्यवाद मानतो, आपला ऋण व्यक्त करतो. मित्र, ह्या तीन क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी भेटली मला, एक सामाजिक आणि दुसरं शैक्षणिक आणि तिसरं साहित्यिक. या तीन क्षेत्रामध्ये काम करत असताना अडचणी खूप आल्या. अडचणी खूप आल्या असतानासुद्धा गेल्या 25 वर्षापासून सतत अविरत सेवा, शासनाची सेवा करत असताना आपल्याला काहीतरी देणं आहे, आपण काहीतरी करू शकतो आणि म्हणून करण्याचा प्रयत्न केला आणि या तिन्ही क्षेत्रामध्ये कामाची सुरुवात केली. जवळजवळ 1995 पासून, तसं माझं साहित्य क्षेत्रामध्ये 1989 पासून योगदान आहे, 1989 पासून. पण आज ते साहित्य क्षेत्रामध्ये विकास एवढा झाला की माझी दोन पुस्तकं तयार झाली, जवळ 1000 कविता तयार झाल्या, दोन पुस्तकाच्या माध्यमातून, DVD माध्यमातून आणि आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ 900 व्हिडिओ यूट्यूबला देण्यात आले. पण या सगळ्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, निस्वार्थ भावनेने संबंध जवळजवळ कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, बेळगाव, इकडे गुजरात आलं, अशा वेगवेगळ्या राज्यामधून आणि न्यूज कोणतं अमेरिका आणि दुसरं एक आयर्लंड कंट्री आणि रशिया, या चार देशामध्ये आपले यूट्यूब फॉलोअर्स आहेत, आपले यूट्यूब चॅनल किती चालते. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे माझे साहित्यिक मित्र आहेत ते साहित्यिक मित्र माझ्या साहित्याची आणि त्यांच्या साहित्याची एक चांगल्या प्रकारे सांगड घालून दुरुस्ती करून एकमेकाचे विचार आदानप्रदान करून साहित्यामध्ये उच्च दर्जाचं साहित्य कसं देता येईल यूट्यूबच्या माध्यमातून, म्हणून ते जोडून काम करत असताना अनेक प्रकारचं लोकांचं पाठबळ मिळतं. शिक्षण क्षेत्रामध्ये 1995 पासून दुर्गम सरांना माहिती आहे, बुलेटवर सरांना माहिती आहे, पण हे काम करत असताना अनेक संघटनाच्या माध्यमातून अनेक संघटना आले, पण सगळ्या संघटना ही माझ्यासाठी, ही संघटना माझी आहे म्हणून त्या संघटनेसाठी प्रयत्न नाही, पण ही संघटना माझी आहे, ती संघटना माझी आहे, सगळ्या संघटना माझ्या आहेत, अशी त्या संघटनेच्या माध्यमातून वर्तन ठेवलं आणि त्या ज्यांचं चांगलं गुण घेण्याचं आहे तो चांगला गुण घेण्याचा प्रयत्न केला आणि आज सगळं संबंध शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा नवलौकिक लोक ओळखतात आणि चांगल्या प्रकारे जवळजवळ 5 तास मोबाईलवर फोनवर फोन कंटाळा आला इतकं फोन लोकांचे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून तर अनेक नाटकं लोकांनी ऐकलेली आहेत, त्या नाटकाच्या माध्यमातून आणखी लोकांना पांडुरंग कोलवार म्हणलं की लावा फोन आणि त्यांना ही संधी भेटली. तर हे सगळं आपल्या माझ्या तिन्ही क्षेत्रातील मित्रांचं प्रेम, मित्राची आपुलकी आणि मित्रांचा जिव्हाळा जो आहे की पांडुरंग कोकुळवारना बोलण्याचं आणि त्या प्रेमापोटी
काहीतरी साहित्य तयार होते, काहीतरी हातून चांगलं काम होते आणि हे चांगलं काम करण्याचं काम आपण सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र काम केलेले आहोत, एकत्र काम करणार आहोत आणि सामाजिक जाणीवेची भूमिका आपण आपले कार्य समजून आपण सर्वांनी कार्य करत राहू, अजून राहिलेलं काम पूर्ण करू। मी या प्रसंगी एवढंच आवाहन करतो आपल्या कर्मचारी संघटनेनं की आपण असेच वेगवेगळे उपक्रम तुम्ही आयोजन करता, खूप चांगले उपक्रम आहेत। घराघरामध्ये दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये जाऊन गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराच्या माध्यमातून तो एक चांगले उपक्रम आहे। अजून चांगल्या प्रकारे अजून काय करता येईल त्या पद्धतीचं आपण कार्य करत राहो, आपण सांगत राहो। माझ्याने जे काही ओझं पेलता येईल, माझ्याने जे काही सहकार्य करता येईल ते मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीत राहील। असं काही नाही की हे सामाजिक उपक्रम राबवतात मी आणि मग काहीतरी आपल्याला करता येते। तर जसं की आपण वधूवर परिचय मिळावा एक शानदार केला, तशा पद्धतीचं कर्मचारी संघटनेनं आयोजन करावं, ते याच्यामध्ये मोमेंटममध्ये आपले कर्मचारी संघटनेचे आहेत, चांगल्या प्रकारे आपण काम करत राहावं। एवढंच मी आपल्याला धन्यवाद मानतो आणि शुभेच्छा देतो की आपल्या संघटनेला आणि या प्रसंगी आलात, माझा सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।